कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी नाट्यसृष्टी यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हा सीझन यात्रा जत्राचे शो करण्याचा सीझन असतो. मराठी नाटक असतील, लावण्यांचे कार्यक्रम असतील, तमाशे असतील, याचे प्रचंड प्रयोग या सीझनमध्ये एप्रिल मे जूनमध्ये होत असतात. परंतु या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले, यात्रा रद्द झाल्या. त्यामुळे तमाशा कलावंत असतील किंवा लोककलावंत असतील किंवा ऑर्केस्ट्रामध्ये असतील, नाटकमध्ये काम करणारे कलावंत, त्यांच्यावर प्रचंड हलाकीची परिस्थिती निर्माण झाली. प्रसंगी बऱ्याच कलावंतांना उपासमारीची वेळ आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाट्य परिषद या कलावंतांना दोन वेळाचं जेवण मिळेल यासाठी प्रयत्न करते. हे करत असताना भविष्यात पुढील 6 महिने तरी ही इंडस्ट्री व्यवस्थित चालू होईल याबद्दल शंका आहे. त्यासाठी शासनाने सुद्धा यांच्या खंबीरपणे कलावंतांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अनेक शूटिंग बंद झाल्यामुळे डेली रोजवर काम करणारे बॅकस्टेजचे कलावंत असतील, ज्युनियर कलावंत असतील, यांचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तरी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्या संपर्कात राहून कलावंतांना अशावेळी आर्थिक मदतसुद्धा व्हावी यासाठी महामंडळ आणि नाट्य परिषद या दोन्ही संस्था प्रयत्न करत आहेत.